नमस्कार बालमित्रांनो, सुप्रभात. कसे आहात सगळे? मजेत ना? असेच आनंदात राहा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन वर्गाच्या मालिकेमध्ये मी सौ शीतल तुषार प्रभू विले पार्ले पूर्व मुंबई पब्लिक स्कूल मधून आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सुस्वागतम. बाळांनो, आज मी तुमच्यासाठी मराठी विषय घेऊन आले आहे. चला तर मजेत शिकूया मराठी. आता मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, त्याचे नीट निरीक्षण करून मला तो ऋतू कोणता ते सांगायचा आहे. चला तर पाहूया काय बरं दिसतंय, कोण बरं सांगेल. हॅलो, कोणता ऋतू आहे हा सांगा पाहू. हॅलो, एक माणूस डोक्यावर छत्री घेऊन जात आहे. पाऊस तर नाहीये, पण डोक्यावर छत्री मात्र त्याच्या आहे. का बरं त्याने डोक्यावर छत्री घेतली असेल तुम्हाला वाटत? नाही, त्याने डोक्यावर का बरं छत्री घेतलीये? काय असेल? पाऊस तर नाहीये, तरी पण छत्री उघडी ठेवलीये. आणि सूर्य चांगलाच तापलेला दिसतोय, बघा बरं. तापणारा सूर्य व घामाच्या धारा म्हणजे हा ऋतू कोणता? हा ऋतू आहे उन्हाळा. आपल्याला आज ऋतू शिकायचे आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. त्यापैकी हे जे चित्र मी दाखवलेलं आहे ते आहे उन्हाळा या ऋतूचं. कारण उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं आणि मग त्या उष्णतेपासून, त्या उन्हापासून वाचण्यासाठी आपण छत्री वापरतो, हो की नाही? आणि मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्याला शाळेला पण सुट्टी असते, मग आपण पिकनिकला जातो, समुद्रकिनारी जातो आणि थंड हवेचा आस्वाद घेतो. तसंच कोल्ड्रिंक, आईस्क्रीम हेही खायला आपल्याला भरपूर आवडतं, हो की नाही उन्हाळ्यामध्ये? आता पुढचे चित्र पहा आणि सांगा हा ऋतू कोणता आहे बरं. हो, कोणता आहे हा ऋतू? हा ऋतू बघा, लोक शेकोटी करून बसलेली आहेत, कुडकुड कुडकुड, त्यांना थंडी पण वाजते. मग थंडी वाजतो तो ऋतू कोणता? ज्या ऋतूमध्ये थंडी वाजते, स्वेटर, मफलर, कानटोपी. विंटर. व्हेरी गुड. विंटर म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात हिवाळा. शाबास, व्हेरी गुड. आणि असा हा छान छान गुलाबी थंडीचा ऋतू म्हणजे हिवाळा. चला आता पुढचं चित्र पाहूया. पहा बरं मुले काय करीत आहेत. हा ऋतू कोणता आहे बरं सांगा पाहू. कोणता ऋतू आहे? रेनी सीझन. बरोबर. त्याला मराठीत काय म्हणतात माहितीये तुम्हाला? पावसाळा. काय म्हणतात? पावसाळा. आणि हा आहे ऋतूंचा राजा. ऋतूंचा राजा म्हणतात पावसाळ्याला, बरं का? ही मुलं नाचताना कोणतं बरं गाणं म्हणत असतील सांगू शकता? ओळखू शकाल? पाऊस पडायला लागल्यानंतर तुम्ही कोणतं रे गाणं म्हणता? ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस आला, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. म्हणता की नाही गाणं? पाऊस सुरू झाला की हे गाणं म्हणावं असं वाटतं की नाही? पावसाळ्याला ऋतूंचा राजा असं का बरं म्हणता सांगू का तुम्हाला? कारण पावसाळ्यात सगळीकडे निसर्ग हिरवागार दिसतो, नवीन झाडे वाढतात, सजीवांना पिण्यासाठी आवश्यक असणारे पाणी आपल्याला मुख्यतः पावसापासूनच मिळते बरं. पाऊस पडला की नदी, तलाव, सरोवर, झरे पाण्याने भरून वाहतात. मुलांना पावसावर आधारित असेच एक छोटेसे गीत आपल्या पुस्तकात आहे आणि या गीताचा आपण आनंद घेणार आहोत. चला तर बघूया कोणतंय बरं ते गीत.
गीताचं नाव आहे सरी. काय नाव आहे? सरी. पहा बरं, या चित्रात ही छोटी छोटी मुलं काय बरं करतायत? काय करतायत ही लहान लहान मुलं? पावसात नाचताना दिसतायत, हो की नाही? काय करतायत? नाचतायत, गातायत. आणि ही का बरं नाचतायत? काय एवढी खुश झाली आहेत रे ही मुलं, सांगा बघू. ही मुलं, एवढी मुलं का खुश झालेली आहेत? काय असेल त्याच्या आनंदाचं कारण? कोणाला सांगता येईल ही दोन्ही मुलं एवढी खुश होऊन एवढे छान नाचतायत, गातायत, काय असेल त्याच्या मागे? तुम्हाला आवडतो का रे पाऊस? मग पाऊस आला की तुम्ही, हा बारिश, व्हेरी गुड. बारिश म्हणजेच पाऊस. पाऊस आला की सगळे खुश होतात, व्हेरी गुड. आणि मुलांबरोबर पक्षी पण नाचतायत. कोणते कोणते पक्षी दिसतायत रे तुम्हाला? हा मोर. अजून एक छोटासा पक्षी दिसतोय का रे तुम्हाला चित्रात? स्पॅरो. हा स्पॅरो म्हणजे चिमणी सुद्धा आहे. व्हेरी गुड, खूप छान निरीक्षण करताय हा तुम्ही. सगळीकडे कसं छान हिरवगार दिसत आहे, हो की नाही? चला तर आपण आता हे गाणं पाहूया. टप टप थेंब सर सर सरी, गाडगे मडके भर भर भरी. सरी वर सरी झेलते पोर, थुई थुई नाचे रानात मोर. आता मी एक एक ओळ वाचते, तुम्ही माझ्या मागून वाचायचं बरं? ठीक आहे? ओके, वाचणार ना सगळे? वाचणार ना सगळे? हो चला म्हणूया का? टप टप थेंब सर सर सरी, टप टप थेंब सर सर सरी, गाडगे मडके भर भर भरी. सरी वर सरी झेलते पोर, झेलते पोर, झेलते पोर, थुई थुई नाचे रानात मोर. रानात मोर, मोर म्हणजे पिकॉक, पिकॉक, पिकॉक. बघा आभाळात काळे काळे ढग हळूहळू जमू लागतात, थंडगार वारा वाहू लागतो आणि पावसाचे थेंब जमिनीवर येतात. पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा त्याचा आवाज असतो टप टप टप. कसा असतो आवाज? टप टप. कसा असतो आवाज पावसाचा? आणि जेव्हा हे थेंब वेगाने जमिनीवर कोसळतात तेव्हा त्या होतात पावसाच्या सरी. हे जे पावसाचे थेंब आहेत ना बाळांनो, ते जेव्हा वेगाने कोसळायला लागतात तेव्हा त्या होतात पावसाच्या सरी. आणि म्हणूनच म्हटलंय टप टप थेंब सर सर सरी. काय म्हटलंय? टप टप थेंब सर सर सरी. बघा बरं कसा पाऊस पडतोय. मुलांनो पाहिलं ना तुम्ही, आधी येतात पावसाचे टप 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 करत थेंब आणि मग पावसाच्या सरी जमिनीवर कोसळतात.
तर असा असतो पाऊस. आणि आता हा पाऊस आल्यानंतर काय होत, गाडगे मडके भर भर भरी, गाडगे मडके भर भर घर भरी. तुमच्या घरी पाणी कशात बर साठवतात? आई साठवते ना पाणी पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. कशात बर साठवते सांगा बघू, कशात साठवते आई? कपडे धुवायला. हा पण कशात साठवते? साठवून तर ठेवावं लागतं ना आपल्याला पाणी. मग कळशी, हा कळशी, हंडा, बादली, पातेल, पिंप आणि माठ. हा माठ कशापासून बनलेला असतो माहितीये? कशापासून बनवतात माठ? हे मडकं कशापासून? मातीपासून. व्हेरी गुड, व्हेरी गुड, शाबास. मग तसंच इथे जे पावसाचं पाणी आहे ते गाडगे आणि मडके यात भरणार आहे बर. आणि पाणी साठवण्याची भांडी या चित्रात आपल्याला दिसत आहे, दिसत आहेत की नाही? आणि जेव्हा ही भांडी मोठी असतात, मातीची भांडी, तेव्हा त्यांना म्हणतात मडक. आणि जेव्हा ते छोटस लहानस असत तेव्हा त्याला म्हणतात गाडगे. आणि याचा उपयोग होतो पाणी साठवण्यासाठी. म्हणून म्हटलंय गाडगे मडके भर भर भरी, सरी वर सरी झेलते पोर. पोर म्हणजे कोण रे? पोर कोणाला म्हणतात? पोर म्हणजे कोण? सरी पोर, पोर पोर पोर. मी सांगू का? पोर म्हणजे मुलगी, तुमच्यासारखी छान छान गोड गोड दिसणारी, गोड गोड हसणारी. पोर म्हणजे कोण? मुलगी. कोण? मुलगी. हा, आणि ती आपल्या दोन हाताने पावसाचं पाणी झेलते. तुम्ही पण तुमचे दोन हात पुढे करा पाहू. दोन हात पुढे करा पावसाचं पाणी झेलायला. येस, व्हेरी गुड. आता ते पाणी आपल्या चेहऱ्यावर हे करा. वाव, वाटलं की नाही फ्रेश? किती छान वाटतं ना पावसाचं पाणी चेहऱ्यावर घ्यायला. घरातलं पाणी तर खूप असतं पण पावसाचं पाणी हातात झेलायला खूप मज्जा येते, हो की नाही? थुई थुई नाचे रानात मोर, थुई थुई नाचे रानात मोर. मुलांनो, तुम्हाला जेव्हा आनंद होतो तेव्हा तुम्ही काय बरं करता? चिराग, तुला आनंद होतो तेव्हा तू काय बरं करतोस? पुढे हात करतो. हा, डान्स करताना, नाच करताना तुम्ही खुश झाला की काय करता? तुमच्या आवडीचं, हा, तुमच्या आवडीचा खेळ मिळाला, खाऊ मिळाला की एकदम मन खुश होऊन जात आणि मग तुम्ही नाचता, हो की नाही? मग तसे उड्या मारतो. हा, मोराला पण पावसाच्या येण्यामुळे खूप आनंद होतो. मोराला पावसाच्या येण्यामुळे खूप आनंद होतो आणि मग तो आपला सुंदर पिसारा फुलवून थुई थुई नाचतो. कसा नाचतो? थुई थुई. चला तर बघूया कसा नाचतो तो. आणि या मोरासारखं तुम्ही पण नाचायचं हा जागेवर बसून. झोबिया, सुंदर सुंदर. बघा कसा छान नाचतोय पिसारा, त्याने फुलवला. वाव, आणि आता तो थुई थुई नाचणार आहे. बघा, मोराला पाहून तुम्हालाही नाचावंस वाटतंय ना? वा वा, किती छान ना. सर्व पक्ष्यांमध्ये मोर हा अतिशय सुंदर व रुबाबदार पक्षी आहे. म्हणूनच त्याला आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान मिळालेला आहे. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? येस, पिकॉक म्हणजेच मोर. त्याचा तुरा बघा ना, किती छान दिसतो ना. मोराच्या डोक्यावर तुरा असतो, जणू देवाने त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवलेला आहे. जसा राजाच्या डोक्यावर असतो ना, तसं मोराच्या डोक्यावर सुद्धा एक छानसा असा तुरा असतो. बाळांनो, आवडले का तुम्हाला हे पावसाचे गाणे? येस. तर चला आता आपण तुम्ही सर्वांनी माझ्या मागून कृती करून हे गाणं गायचं आहे. सगळ्यांनी दिसता रे? हॅलो, मी दिसते का तुम्हाला?
आता आपल्याला ऍक्शन करून हे ऍक्शन माझी स्क्रीन दिसते की मी दिसते? ओके गुड. हा आता मी दिसते ना. थँक्यू. सुरू. हा आता थेंब पाडायला सुरुवात करायची आहे आपल्याला. टप टप थेंब, टप टप थेंब करा बघू. टप टप थे, टप टप थेंब, सर सर सरी, सर सर सरी, सर सर सरी, गाडगे मडके भर भर भरी, गाडगे मडके भर भर भरी, सरी वर सरी झेलते पोर, सरी वर सरी झेलते पोर, थुई थुई नाचे रानात मोर, थुई थुई नाचे रानात मोर, टप टप थेंब सर सर सरी, टप टप थेंब सर सर सरी, गाडगे मडके भर भर भरी, गाडगे मडके भर भर भरी, सरी वर सरी झेलते पोर, सरी वर सरी झेलते पोर, थुई थुई नाचे रानात मोर, थुई थुई नाचे रानात मोर. वाव खूप छान. तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान गाणं म्हंटल आणि ऍक्शन पण खूप छान केली. हा आवडलंय मला. मुलांनो आता आपण बघणार आहोत पावसात मुलं काय काय मज्जा करतात. तुम्हाला आवडतो ना पाऊस? म्हणजे पावसात काय काय धमाल केली जाते हे आपण बघणार आहोत. आता माझी पीपीटीची स्क्रीन दिसते का मला सांगा? हा येस व्हेरी गुड. आता मला सांगा या साठलेल्या पाण्यामध्ये मुलं काय बरं करताय? खाली वाकून काही होडी टाकत आहे. हा त्यांनी कागदाची होडी बनवली आहे आणि ती कागदाची होडी ते पाण्यात सोडताय. तुम्ही सोडली का रे पाण्यात होडी पावसाच्या पाण्यात? व्हेरी गुड. आता पुढचं चित्र बघा. वाव काय करतायत मुलं? हा पाण्यात उडी मारत आहेत. हा येस व्हेरी गुड. ही दोन मुलं पावसाच्या पाण्यात साठलेल्या पाण्यात छपाछप छपाछप काय करतायत? उडी मारतायत. हा आता जोराचा पाऊस सुरू झालाय. आता कोण आलंय बघा? ही मुलं सगळे जमली आहेत आणि ती आता हा मुलं पावसात खेळतायत. हो कि नाही? आणि हे दोघे जण काय करतायत? पावसाचं साठलेलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवतायत. आहे कि नाही मज्जा? मग पावसामध्ये भिजता भिजता कधीतरी वाटत रंगीबिरंगी छत्र्या घ्याव्या. हो कि नाही? आणि मग अशा रंगीबिरंगी छत्र्या घेऊन पावसात फिरण्याची वेगळीच गंमत असते. याला म्हणतात पावसाळी सहल. बरं का? पहा बरं पावसात हे आपले आहेत पावसातील आपले मित्र. कोण बरं दिसतं आपल्याला पावसामध्ये? इतर वेळेस तर हे दिसत नाहीत पण पाऊस आला की हे मित्र आपल्याला दिसू लागतात. कोण कोणते आहेत बरं मित्र सांगा बघू. कोण? हा व्हेरी गुड. गोगल गाय. गोगल गाय आणि साप आणि गांडूळ. हो कि नाही? बेडू, गोगलगाय, साप आणि गांडूळ या सर्वांना शेतकऱ्यांचे मित्र असे म्हणतात. कारण शेतीच्या कामामध्ये यांचीही मदत होते. कशी मदत होते? तर शेतात वाढणारे उंदीर किडे खाण्याचं काम कोण करत असत? हे छोटे छोटे आपले प्राणी मित्र करत असतात. बरं आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे त्यामुळे पावसात नवीन पिकांची लावणी केली जाते. पाऊस वरून राजा जो असतो त्याच्याकडे शेतकरी बघत असतो कधी पाऊस येणार कधी मी पीक लावू. आणि मग पाऊस आल्यानंतर तो शेतामध्ये पीक लावायला सुरुवात करतो. दाणे टाकतो पाऊस आला की त्यातून छोटी छोटी रोपं बाहेर येतात. आणि बालमित्रांनो जर पाऊस नसेल तर आपल्याला अन्नधान्य मिळू शकणार नाही. त्यामुळे पाऊस तर आपल्याला हवाच. पाऊस पडायला लागला की त्याचं पाणी नदी तलाव
तळी आणि झरे यामध्ये साठतो आणि मग ते पाण्याने भरून वाहू लागतात. पिण्यासाठी, शेतीसाठी, नेहमीच्या उपयोगासाठी आपल्याला यातूनच पाणी मिळत असत. पावसाच्या दिवसात विजा चमकतात, हे पाहिल्यात का तुम्ही अशा विजा चमकताना आणि ढगांचा गडगडाट ऐकायला येतो, धडाम धूम असा आवाज ऐकलाय ना. विजा चमकतात, ढगांचा गडगडाट होतो, मग आपल्याला भीती पण वाटते ना कधीतरी. मग आपण गपचूप घरामध्ये राहतो आणि जेव्हा असा खूप पाऊस पडतो ना तेव्हा बाहेर तर पडता येत नाही. मग आई काय करते रे, बाहेर पडता येत नाही. हा मग आई काय करते, मस्त पैकी गरम गरम कांदा भजी, बटाटा भजी बनवते की नाही. पाऊस पडायला लागल्यानंतर थंडी वाजत असते, काहीतरी गरम गरम खावंसं वाटत असतं, तर कधी कधी गरम गरम सूप. आवडतं ना पियायला तुम्हाला गरम गरम सूप? पियायला आवडतं ना. तसच पावसात तिखट मीठ लावून खरपूस छान भाजलेला मका खाण्याची गंमत वेगळीच असते. खाल्लाय का असा मका तुम्ही? खाल्लाय का? छान छान गरम भाजलेला, त्यावर लिंबू, तिखट मीठ लावलेलं, तोंडाला पाणी सुटलं का रे मका पाहून? वाटतोय ना खावसा. आपण पण लवकर पाऊस पडू देत आणि आपल्याला पण मका खायला मिळू देत. आणि पावसात दिसणार एक आगळं वेगळं दृश्य म्हणजे आभाळात दिसणारे इंद्रधनुष्य. येस, इंद्रधनुष्यामध्ये किती रंग असतात? सात. सात. शाबास, तुम्ही खूप सगळे स्मार्ट आहात. हा ता ना पी नी नी पा जा असे सात रंग आपल्याला इंद्रधनुष्याचे दिसतात. आणि ही निसर्गाची जादू फक्त आपल्याला पावसाळ्यातच दिसते बरं बाळांनो. आता आपण पावसाची मजा अनुभवली, वाटलं ना पावसात भिजल्यासारखं, आनंद घेतलात ना पावसात भिजण्याचा. मग आता आनंदाने पुढील स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. पहा बरं. शाबास. काय बरं आजचा स्वाध्याय आपला? पुढील शब्दांचे वाचन करा. पुढील शब्दांचे वाचन करा. पहिला शब्द वाचा पाहू, काय लिहिलंय? शाबास शाबास. दुसरा शब्द? सरसर. व्हेरी गुड. सरसर. तिसरा शब्द? भरभर. भरभर. आणि चौथा शब्द कसा आहे? ट्विटी. आता हे चारही शब्द क्रमाने वाचा पाहू. टप टप, सर सर, सर सर, भर भर. व्हेरी गुड. भर भर आणि थुई थुई. हा आता पुढचा प्रश्न आहे, पुढील चित्रांसाठी कवितेत आलेले शब्द लिहा. कवितेतला आलेला शब्द लिहायचा आहे बरं. आता हे चित्र बघायची आणि त्याला लागू होणारा शब्द बघायचा. कोणता बरं शब्द याच्यासाठी योग्य आहे? पहा बरं पहिलं चित्र. पाऊस. हा बारिश. पण त्याला काय शब्द आलाय कवितेत? बरोबर आहे पाऊस. पण या आहेत सरी, पावसाच्या सरी. बरोबर सांगितलं तुम्ही उत्तर. या आहेत पावसाच्या सरी. कवितेतला शब्द आपल्याला हवाय ना, म्हणून इथे शब्द येणार सरी. आता दुसरं चित्र कशाचं बरं आहे? दुसऱ्या चित्रामध्ये कोण बरं दिसतोय? मोर. कसा बरं तो नाचतो? मोर कसा नाचतो? कसा नाचतो मोर? थुई थुई. व्हेरी गुड. आता बघा काय करते मुलगी. मुलगी डान्स करते. हा मग मुलीसाठी शब्द कोणता आलाय कवितेत? मुलीसाठी शब्द कोणता आलाय आठवा बघू. सरीवर सरी झेलते पोर. मुलीसाठी शब्द पोर. व्हेरी गुड. पोर. आणि रानात
कोण नाचतो? मोर. मोर थुई थुई नाचे रानात मोर. रान हे मोराचं घर आहे. जसं आपण आपल्या घरात राहतो ना, तसा मोर कुठे राहतो? जंगलात, रानात. आणि त्याला तिथेच राहायला आवडतं. वाव, शाबास, तुम्हाला तर सगळंच येत आहे. गाडगे मडके, छोटी मातीची भांडी आणि मोठी मातीची भांडी, यामध्ये याचा उपयोग कशासाठी होतो सांगा बघू? गाडगे मडक्यांचा काय उपयोग होतो? हा, पाणी भरण्यासाठी याचा उपयोग होतो. शाबास. गरम पाणी करायला? नाही, हा मातीच्या भांड्यात गरम पाणी नाही करत, साठवून ठेवतात बाळांनो. हा, गावाकडे मोठमोठं रांजण असतं, त्या रांजणामध्ये पाणी गरम होतं पण ते हलवलं जात नाही, एकाच जागेवर ठेवतात, चुलीवर. बरोबर सांगितलं, पाणी गरम करण्यासाठी मोठा हंडा असतो, असंच मातीचं माठ ठेवलेला असतो आणि त्या एका जागेवरच ते पाणी गरम होत असतं. बरोबर सांगितलं तुम्ही. आता आजचा गृहपाठ करणार ना तुम्ही, अगदी सोप्पा दिलेला आहे. आजचा गृहपाठ आहे सरी हे गीत आईला म्हणून दाखवा. म्हणून दाखवणार ना आईला, ऍक्शन करून बरं का. आणि पावसाचं एक छान चित्र काढायचं. आपण पावसाची मजा घेतली की नाही, त्या मजेमध्ये जे तुम्हाला आवडलं ते पावसाचं छान चित्र तुम्ही काढायचं आणि छान पैकी रंगवायचं सुद्धा. सध्या आपली अवस्था चित्रात दाखवल्याप्रमाणे आहे की नाही? करोनामुळे आपण घराबाहेर पडू शकत नाही, त्यामुळे आपल्याला घरातच बसून पावसाचा आनंद लुटायचा आहे. बघा ही दोन मुलं कशी बाहेर पडणारा पाऊस बघतायत की नाही, तसंच आपणही पावसाचा आनंद लुटायचा आहे. मुलांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? हो की नाही? तर आमच्या व्हिडिओला जरूर लाईक करा व आमच्या बीएनसी युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे. स्टे हेल्दी, स्टे सेफ, स्टे ऍट युअर होम. घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया. बाय बाय. थँक्यू. से बाय बाय.